श्रीमती चंद्रभागाबाई नामदेव पाटील वासाडे मेमोरियल सोसायटी चंद्रपूर तर्फे संवाद प्रतिष्ठानाला रुग्णवाहिका लोकसेवार्थ समर्पित करण्यात आली. या रुग्णवाहिकेचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. संवादने माणसांची मने जोडण्यासोबतच लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली आहे. ते कौतुकास्पद आहे असे आमदार धानोरकर यावेळी म्हणाल्यात. चंद्रपुरातील शकुंतला फॉर्म येथे संवाद प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजन करण्यात आला होता. याप्रसंगी या रुग्णवाहिकेची चाबी वासाडे परिवाराच्या वतीने संवाद प्रतिष्ठानाकडे सुपूर्द करण्यात आली. शहरातील ही एकमेव अद्ययावत रुग्णवाहिका आहे. यावेळी श्रीमती चंद्रभागाबाई नामदेव वासाडे मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष चंदू वासाडे, त्यांच्या पत्नी मीना वासाडे, भाजप नेते देवराव भोंगडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैशालीताई वासाडे, सीमा सुधाकर अडबाले, प्राध्यापक विजय बदकल, दीपक जेऊरकर, सुधीर ठाकरे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित होते. काय नाही, याच्यात एवढंच हे आहे की ज्या लोकांना ॲम्ब्युलन्ससाठी किंवा वैद्यकीय सेवा वेळेवर किंवा प्रॉपर मिळत नाही, कित्येकदा ॲम्ब्युलन्स ॲवेलेबल नसतात किंवा ॲम्ब्युलन्स ॲवेलेबल असली तर त्यांच्यासाठी रेट खूप झालेले आहे, तर एक सेवाभावी म्हणून लोकांना कमी दरात कशी काय आपण सेवा देऊ शकतो हा एकमेव त्याच्यामधला उद्देश आहे. बाकी त्याच्यात ऑक्सिजन आणि ऑक्सिजन काय म्हणतात त्याला ऑक्सिमीटर आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे आणि व्हेंटिलेटरची सोय आहे, व्हीलचेअर पण त्याला अटॅच आहे आणि स्ट्रेचर वगैरे ते अद्ययावत पद्धतीचं आहे. म्हणजे कार्डिओलॉजिस्टमध्ये कार्डिया प्रॉब्लेममध्ये सुद्धा या ॲम्ब्युलन्सने तुम्ही रोग्याला रुग्णाला कुठेही दूरपर्यंत नेता येतं, कुठल्या दुसऱ्या गावाला पण तुम्हाला नेता येईल. जसं नागपूरसारख्या ठिकाणी न्यायचं काम पडलं तर त्या दृष्टीने ती अद्ययावत आणि सुसज्ज आहे. हा एक नॉमिनल ॲक्च्युली नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरच आहे, पण जो खर्च लागेल आहे डिझेलला किंवा त्याच्या ड्रायव्हरच्या मेंटेनन्सला तो तेवढा आकारू आपण फक्त, पण बाकी कमर्शियल नाही आहे. जी गरजू लोकांसाठी गरीब लोकांसाठी आहे आणि जे देऊ शकतात त्यांच्याकडून तेवढे शुल्क घेण्यात येतील, म्हणजे कमीत कमी शुल्क घेऊन त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील.